रेवती आलीस कुठे गेली होतीस? भाज्या आणायला बाबा. अगं कालच आणले होते असं भाज्या संपल्या संपल्या असत पाणी हवंय. अरे मी घेते ना. नाही अगं तू कशाला? तू नाही गाई किती एकटी राबतेस ग या घरासाठी? मला खूप वाईट वाटत. नाही ना मी एक गडी ठेवलाय घरात हो तो आणेल पाणी. गड्या पाणी आण रे. अबक तुझा सवंगडी मी घे ग पाणी घे पाणी घे घे. नाही नाही अजिबात पागून जाऊ नको. मी बाबा तुला आधीच सांगते मैदानात जे काय पाहिलंय तुम्ही जे काही सांगितलंय ना त्यावर स्पष्ट दिसतंय ही मुलगी या घरात अजिबात चालणार नाही. एकीचा शब्द खाली पडू देत नाही. अरे ना कार्य करणारी मुलगी या घरात चालणार आहे का? विभा अगं तू का काही बोलत नाहीये? ती काय बोलणार? राजनी स्पष्ट सांगितलंय लग्न करणार तर ह्याच मुलीशी. अगं मग ती तर ती करून टाका लग्न. काय करून टाका लग्न? जीजी फुटबॉल खेळते ती. बास्केटबॉल? तेच ते बॉलच खेळते ना. हो बाजूला 7 वाजता खेळायला बाहेर पडणार. चालणार आहे का तुला? अर्ध्या चड्ड्या घालून खेळणारी मुलगी आपल्या घरात चालणार आहे का? परवडणार आहे का? अगं पण रात जीव अडकलाय ना तिच्या. लग्न करेन तर तिच्याशी तसं म्हणतोय, नाही तर घर सोडून जाणार आहे. आधीच एक घाव पसवलाय आपण, आता दुसरा नको. म्हणून डोक्यावर बसणारी मुलगी करून घ्यायची का आपण? विभा तू काय बोलत नाहीयेस काही? वहिनी मी पुन्हा एकदा त्या मुलीला भेटणार आहे आणि मगच ठरवणार आहे की ती खरंच संसार करण्याच्या योग्यतेची आहे का. मुलगी तुटली आहे माझ्यापासून, मुलाला नाही तुटू देणार. झालं म्हणजे ती मुलगी आता आम्हाला भेटीस धरणार. अग पण सुभद्रा दुधाने तोंड फोडलं तर ताक पण आपण फुंकून पितो की नाही? पण मी म्हणते प्यायचंच कशाला ना. दूध सोडा ताक सुद्धा पिऊ नका. धन्य आहे तुझी, तू म्हणजे ना वारीची माणशी. मी साधी म्हण सांगितली त्याचा अर्थ तू काय काढते? काय बोलू नकोस मध्ये तू. तुला अतिशय वाईट सवय आहे वाद घालायची. लहान नाही मोठं नाही आपलं काय आपलं, जरा सांभाळून घे. त्या बिचाऱ्याची बाजू कोण घेणार? त्याचं काय म्हणणं ते तरी एवढंच म्हणायचं होतं. एक मिनिट जीजी शांत. काकू तुम्ही अजिबात बोलू नकोस. तुला सगळं माहिती होतं ना, माझं सांगायचं ना आम्हाला. तुझ्यामुळे हे सगळं झालं. सगळ्यांनी लाडावून ठेवलंय फक्त त्या राजला. ಇದು ಎಂತ ನಡೀತಾ ಉಂಟು ನಂಗೆ ಎಂತ ಸಹ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ಸ್ವಯಂಪಾಕಘರತೂನ್ ಏನಾರೆ ಆವಾಜ್ ಕಮ್ಮಿ ಹೊತೆ ಕಿ ಇಥೆ ಒಂದು ಗುಡ್ 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 ಬೋಲಾಯ್ ಲಗಲಿಸ್ ತು. ಗುಡ್ 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 ಕಾಯ್ ಝಾಲೆ ಕಾಯ್ ನೆ. ಹೇ ಬಕ್ಕ ಕಾಮಿನಿ ಮಲಾ ತುಝಾ ಚೆಹರಾ ವಾಚತಾ ಯೇತೋ. ಸಾಂ ಕಾಯ್ ಝಾಲೆ? ಕಾಯ್ ನೆಯೋ ಸುಭದ್ರಾ ಕಾಕು ಆಣಿ ಐನ್ ಮಧ್ಯೆ ಜರಾ ವಾಚ ಝಾಲೆ आणि मग जीजी आत्या पण चिडल्या. तोच विषय राजभाऊजींना रमाशीच लग्न. मी काय म्हणते त्यांचं खरंच प्रेम आहे हो तिच्यावर. आणि मी पाहिलंय ना त्या मुलीला, एवढी वाईट नाहीये. म्हणजे नाहीच बसत आपल्या घरात आत्ता. पण एकदा लग्न झालं आईंच्या हाताखाली आली ना की शिकेल ती सगळं. नाही शिकली तर तुझं जबाबदारी घेणं. हे बघ मी शेवटचं सांगतोय, तू मध्ये पडू नकोस कामिनी. अहो पण त्यांचा खरंच जीव जडलाय हो तिच्यावर. घर सोडून जाईन म्हणतायत जर तिच्याशी लग्न नाही झालं तर. आता मला सांगा पुन्हा जर गिरीजाताईंचं नाव घेऊ नकोस.
तिचं नाव घेऊ नकोस हा, बट्टा लावलाय आपल्या घराला तिने. पण राजभाऊजींचा त्याला तर कान फाडावलाच पाहिजे. आहो कशाला चिडताय एवढं? बरं जाऊ दे, नकोस तो विषय, नको बोलूया, तुम्ही शांत व्हा बरं. मी पाहिजे. आणि हा विषय मला पुन्हा नकोय. बाबा बाबा उघडणार आहे दार, मला येऊ दे ना बाहेर बाबा. आधी स्वतःच्या जगण्याचा विचार कर, मग लग्नाचा विचार. तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या पोरीला नादी लावायची? ऐका ना, आमचं खरंच खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. प्रेम फुकटात मिळतं ना, ते करायला काय जात आहे? पण लग्न आणि संसार करायला पैसे लागतात, ते आहेत का तुझ्याकडे? बाबा म्हणून माझ्याशी नातं जोडायचा प्रयत्न करू नकोस. सगळी माहिती काढलंय मी तू, फुटपाथवर बसून पांढऱ्यावर काळं करतोस ना तू? चित्रकार आहे मी. तेच ते, राहतोस कुठे? त्या गचाळ चाळीत एवढ्याच्या रूम मध्ये, ती पण स्वतःची नाही. 4 महिने इकडे 4 महिने तिकडे, माझ्या पोरीला काय असं भटकवत ठेवणार आहेस का तू? हे बघ, मी रेवतीसाठी एक चांगलं स्थळ शोधलेलं आहे, तिच्या आयुष्याचं सोनं होईल, त्यामुळे आता तिला विसरायचं. बाबा प्रसाद तू. प्रसाद तू, टीम आहे ना तुमची एक, मला एकट्याला पाडलंय ना तुम्ही? रमा रमा ऐक, कार उघडणा ग बाबा, आम्हाला बाहेर येऊ द्या ना. बाबा तू ताईला कोंडून ठेवलेस? हो ताई. रमा थांब, रमा. बाबा तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला आज माझ्या लडक्या पुरीला कोंडून ठेवायची वेळ आले तुझ्यामुळे. तुझं आई तुम बाबा त्याला जाऊ देणार आहे प्लीज. एवढा पुळका आला ज्याचा का का काय बघितलंस काय याच्यात तू? अरे साधी दाढी करायची लायकी नाही, ऐपत नाही याची. मला वाटलं होतं तू सोजवळ आहेस, सज्जन आहेस माझ्यासारखी, पण तू पण 80 वर गेलीस. बाजार बुणगी बस पास झालं. रेवती खूप खूप सहन करतेस तू, चल इथून. मी इथलं खूप चुकात ठेवी माझा एक. तू कानफडत मारली तुम्ही माझ्या. कानफडत अजून बघ मारतो मी. कानफट फोडील तुझा पण मी. बघ याच्या पुढे जर तू रेवतीचा विचार जरी केलास ना, तर तुझं मी काय करेन सांगता येणार नाही. चल ना. बघ यापुढे प्रसादचा विषय बंद. तिच्या आगाऊपणाबद्दल मी जाऊन त्या विभाताईंची माफी मागणार आहे, आणि त्वरित तुझं लग्न ठरवून येणार आहे, कळलं?